नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अभिषेक देशमुख आपल्या सर्वांचं समृद्धी मंत्र या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या वर्षी मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन या योजनेबद्दल माहिती करून घेतली होती. ही खास करून शेळ्या मेंढ्यांसाठी मी माहिती करून दिली होती. तर आजचा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पोल्ट्री फार्मिंगबद्दल माहिती करून घेणार आहोत. तर नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन या योजनेअंतर्गत पोल्ट्रीसाठी कुठली सबसिडी आहे याच्याविषयी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती करून घेणार आहोत. तर ही जी नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन आहे, या नॅशनल लाईव्हस्टॉक मिशनचाच एक पार्ट म्हणून पोल्ट्री व्हेंचर कॅपिटल फंड अशा टाईपचं एक त्यांनी फंड रिझर्व्ह केलेलं आहे की जर तुम्ही पोल्ट्रीमध्ये व्यवसाय करू शकत इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक वेगळा निधी त्यांनी काढून ठेवलेला आहे. तर त्या पोल्ट्री व्हेंचर कॅपिटल फंडबद्दल आज माहिती करून घेऊ. तर हे पोल्ट्री व्हेंचर कॅपिटल फंड काय आहे, तर ह्याच्यासाठी तुम्हाला जर तुम्ही कमर्शियल ब्रॉयलर प्रोडक्शन करत असाल किंवा जर तुम्ही कमर्शियल लेअर फार्मिंग करत असाल तर तुम्हाला याच्यामध्ये अनुदान नाही आहे. हे पोल्ट्री व्हेंचर कॅपिटल फंड हे फक्त आणि फक्त गावरान पक्षीपालनासाठी आहे. गावरान पक्षी फक्त पक्षी पाळण्यासाठी नाही, तर ह्याच्यामध्ये एक खूप छान यांनी तरतूद करून ठेवलेली आहे की जसं आपल्या आजूबाजूला बरेच शेतकरी असतात ज्यांना गावरान पक्षी पाळत असतात, पण त्यांना जे चांगल्या दर्जाची पिल्लं असतात ही पिल्लं आजूबाजूला अवेलेबल होत नाही. आपल्याकडे जे शेतकरी असतात ते छोट्या प्रमाणावर गावरान पक्षी पालन करत असतात किंवा जोडधंदा करताना छोट्या प्रमाणावर सुरुवात करायची बऱ्याच जणांची इच्छा असते. कोणाकडे कॅपिटल नसते किंवा भांडवल नसते, त्यामुळे सुद्धा ते छोटे पक्षी किंवा कमी भांडवलात हा व्यवसाय करायची सुरुवात करायची प्रयत्न करत असतात. तर अशा लोकांना काय की चांगल्या दर्जाचे जे पक्षी असतात हे पक्षी अवेलेबल होत नाहीत. जसं मी माझं उदाहरण देतो की मी परभणी जिल्ह्यात राहतो, तर परभणी जिल्ह्याच्या आजूबाजूला अशी चांगली एकही हॅचरी नाही आहे किंवा एखादा चांगला फार्म नाही की जे तुम्हाला चांगल्या दर्जाची पिल्लं मिळतील. मग असं माझ्यासारखं जर शेतकरी असेल तर यांनी कसं करायचं, तर त्यासाठी हे डोक्यात ठेवून ही योजना बनवलेली आहे. तर जे आपले छोटे शेतकरी असतील किंवा गावरान पक्षी जे पाळत असतात तर त्यांना अपलिफ्टमेंट व्हावी, त्यांना चांगल्या दर्जाची पिल्लं उपलब्ध व्हावी, असं सुद्धा या योजनेचं वैशिष्ट्य आहे. तर हे करताना काय काय तुम्हाला याच्यामध्ये पोल्ट्री व्हेंचरमध्ये काय काय येतं त्याच्याबद्दल आपण माहिती करून घेऊ. तर पोल्ट्री व्हेंचरमध्ये काय की तुम्हाला पॅरेंट फार्म म्हणजे जे पिल्लं तुमच्याकडे येतात ह्या पिल्लांचे जे पालक असतात त्यांचे पेरेंट्स असतात, ह्या पॅरेंट्सचा फार्म एस्टॅब्लिश करण्यासाठी, त्यासोबतच त्यांची एक हॅचरी एस्टॅब्लिश करण्यासाठी आणि त्यासोबतच त्या पक्ष्यांना पाळण्यासाठी मदर युनिट, त्यामध्ये मदर युनिट अशी एक संकल्पना आहे, ती मदर युनिट एस्टॅब्लिश करण्यासाठी तुम्हाला याच्यामध्ये अनुदान दिलं जातं. तर पॅरेंट फार्म किती पक्ष्यांचा काढता येईल तुम्हाला, तर 1000 पक्ष्यांचा पॅरेंट फार्म तुम्हाला सुरू करता येईल. 1000 पक्ष्यांचा पॅरेंट फार्म जेव्हा तुम्ही सुरू करता तेव्हा 500 हॅचिंग अंड्यांचं किंवा जे उबवण्यायोग्य जे अंडे असतात त्या उबवण्यायोग्य अंड्यांचं 500 अंड्यांचं दिवसाचं तुमच्याकडे उत्पादन होईल असं गृहीत धरलेलं आहे याच्यामध्ये. त्यासोबतच जेव्हा तुम्ही आठवडाभर असे 500 अंडे कलेक्ट करता तेव्हा जवळपास 3 ते 3500 अंडे तुमच्याकडे कलेक्ट होतील. कधी कधी कमी जास्त अंडे सुद्धा होऊ शकतात. 500 म्हणजे काही 500 एका दिवसात लगेच मिळणार नाही तुम्हाला, कधी 400 मिळतील, कधी 450 मिळतील, असं करून आठवडाभरात तुमच्याकडे 3000 अंडी कलेक्ट व्हावी. तर त्याच्यानंतर ह्या 3000 अंडी आठवड्याला उपतील अशा पद्धतीचं एक अंडी उबवणी केंद्र किंवा एखादी हॅचरी तुम्हाला सेट करता येईल. त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला फंड मिळेल. त्याच्यामध्ये तुम्ही 3000 अंडी प्रत्येक आठवड्याला सेट करू शकता आणि जेव्हा तुम्ही 3000 अंडे सेट करता तेव्हा त्याची 75% त्याची हॅचॅबिलिटी पकडलेली. हॅचॅबिलिटी म्हणजे काय, तर तुम्ही जितके अंडे लावता त्यातले सगळे अंड्यामधून पिल्लू बाहेर येणार नाही, काही खराब होतील, काही दुसरे प्रॉब्लेम येतील. तर असं करून फक्त 75% अंडे त्यातून पिल्लं तुम्हाला मिळतील असं कन्सिडर केलेलं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे जेव्हा तुम्ही 3000 अंडी उबवण्यासाठी लावता तेव्हा त्यातून 2200 ते 2250 पक्षी तुम्हाला मिळतील. आणि हे 2250 पक्षी तुम्ही एकतर विकू शकता किंवा तुमच्या स्वतःकडे मदर युनिट सेट करायचं. तर मदर युनिट म्हणजे काय, तर ह्या मदर युनिटमध्ये हे तुमच्याच हॅचरीत तुमच्याच पॅरेंट फार्ममधून तुमच्या हॅचरीत गेलेले आणि तुमच्याच हॅचरीतून तुमच्याकडे आलेले पक्षी तुम्हाला वाढवायचे. तर हे वाढवण्यासाठी सुद्धा हे मदर युनिट सेट करणार आहे. अशी खूप छान योजना ही आहे. तर ह्याचा सुद्धा तुम्हाला लाभ घेता येईल. ह्याला सबसिडी किती येतं, ह्याला सबसिडी 25% सबसिडी आहे. किंवा तुमचा जो प्रोजेक्ट रिपोर्ट आहे ह्या प्रोजेक्ट रिपोर्टवर जास्तीत जास्त 12 लाख रुपयापर्यंत सबसिडी याच्यावर उपलब्ध आहे. तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. आता हा लाभ कसा घ्यायचा किंवा ह्याच्यासाठी काय काय करायचं आहे, तर ह्याला जी फंडिंग मिळणार आहे ही फंडिंग नाबार्डकडून मिळणार आहे. जी आपली राष्ट्रीय ग्रामीण विकास बँक आहे त्यांच्याकडून ह्याचं फंडिंग मिळणार आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या आजूबाजूला ज्या खास करून नॅशनलाईज बँका असतील ह्या नॅशनलाईज बँकांमध्ये जाऊन चौकशी करायची या योजनेबद्दल. त्यासोबतच जर तुमच्याकडे सहकारी बँका असतील तर सहकारी बँकासुद्धा तुम्हाला कर्ज देऊ शकतात. तर सहकारी बँकेतसुद्धा ह्याची तुम्ही चौकशी करू शकता. आता ही सबसिडी 25% तुम्हाला मिळणार आहे, पण याच्यासोबत काही अटी सरकारने ठेवलेल्या आहेत. जेव्हा तुम्ही बँकेकडे जाता तेव्हा बँकेचा तुम्हाला एक प्रोजेक्ट रिपोर्ट लिहून द्यायचा आहे. तर बँकेला जर पटलं हे तर तुम्ही हा व्यवसाय करू शकता आणि तुमची जर कॅपॅसिटी आहे तर बँकेला हे जर पटलं तर बँक तुम्हाला तुमची फाईल नाबार्डकडे पुढे देईल.
त्यानंतर नाबार्ड याच्यावर अभ्यास करेल, आणि जर नाबार्डला पटलं तर नाबार्ड तुम्हाला त्याचा सँक्शन करेल की हा तुम्हाला एवढा फंड मिळून जाईल किंवा ही योजना तुम्हाला लागू होईल, ह्याच्यासाठी नाबार्ड मग तुम्हाला सँक्शन देईल. तर आता याच्यासोबत काय, तर जेव्हा तुम्ही बँकेकडे ह्या सबसिडीसाठी जेव्हा विचारणा करता किंवा त्याची मागणी करता, त्यावेळेला जर बँकेने तुम्हाला किंवा होकार दिला आणि नाबार्डकडून सुद्धा तुम्हाला होकार मिळाला, तर तुम्हाला एका वर्षाच्या आत तुमचं पूर्ण युनिट एस्टॅब्लिश करायचं आहे, एका वर्षाच्या आत तुम्हाला हे उभं करून द्यायचं आहे. त्यासोबत दुसरी अट अशी आहे की तुम्हाला 3 वर्ष हे सक्सेसफुली चालवायचं आहे. 3 वर्ष जेव्हा तुम्ही युनिट चालवताल, हे पूर्ण जसं आहे पेरेंट फार्म आहे, त्याच्यानंतर हॅचरी आहे, त्याच्यानंतर मदर युनिट, या तिन्ही गोष्टी तुम्ही जेव्हा यशस्वीपणे 3 वर्ष चालवताल, तेव्हाच तुम्हाला ह्याचं जे ज्या सबसिडीची रक्कम, ही सबसिडीची रक्कम तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे. तर सुरुवातीला काय आहे, म्हणजे 25% सबसिडी आहे, त्यानंतर 10% तुम्हाला स्वतःचं भांडवल टाकायचं आणि 65% तुम्हाला बँकेचं कर्ज मिळणार आहे. तर सुरुवातीला तुम्हाला पूर्ण बँकेचं कर्जच घ्यावं लागत असते आणि त्याच्यानंतर जर जेव्हा तुम्ही 3 वर्ष हे सक्सेसफुली रन करून दाखवता, तेव्हा तुम्हाला तुमची सबसिडी त्याच्यात टाकले जाते, तुमच्या बँक अकाउंटला टाकले जाते आणि मग तेवढं कर्ज बँकेकडून माफ केलं जातं. अशा पद्धतीचं हे असतं. म्हणजे सबसिडी म्हणजे आधी पैसे मिळणार नसतात, आधी तुम्हाला कर्जच घ्यावं लागत असतं. तर ही गोष्ट तुम्हाला इथे लक्षात ठेवायची. तर या योजनेबद्दल मी आज तुम्हाला माहिती करून दिली. ह्याच्याबद्दल जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे, तुम्ही त्याच्यावर कॉल करू शकता. आणि आपल्या आजूबाजूला ज्या काही राष्ट्रीय बँका असतील, नॅशनलाइज बँका असतील, तिथे जाऊनसुद्धा तुम्ही याची माहिती विचारून घेऊ शकता. हा जो कर्ज परतफेडीचा कालावधी आहे, हा माझ्या माहितीप्रमाणे 8 ते 10 वर्षाचा आहे. प्रत्येक बँकेवाईज तो वेगवेगळा असू शकतो. तर त्याच्याबद्दल बँकेमध्ये चौकशी केली तर तुम्हाला त्याची जास्त चांगली माहिती मिळेल. आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला भेटत राहील. तोपर्यंत नमस्कार, बघत राहा समृद्धी मंत्री.